रस्त्यांवरच्या खड्ड्यामुळे आपण अनेकदा सरकारला लाखोल्या वाहतो, पण आता सरकारी ॲपमधूनच या खड्ड्यांची माहिती मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं IIT चेन्नईच्या मदतीनं नेव्हिगेशन ॲप लाँच केलं आहे. मॅप माय इंडिया असं या नव्या ॲप्लिकेशनचं नाव आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून रस्त्यावरचे खड्डे, अपघात प्रवण क्षेत्र, गतिरोधक, धोकादायक वळणं याची सविस्तर माहिती मिळणार आहे. या ॲप्लिकेशनमुळे रस्ते अपघात टाळणं मोठ्या प्रमाणात शक्य होणार आहे. रस्ता सुरक्षा उपक्रमाअंतर्गत हे ॲप विकसित करण्यात आलं आहे. हे ॲप नेमकं कसं वापरावं, या ॲपचा चालकांना नेमका कसा फायदा होणार सांगतोय आमचा प्रतिनिधी वेदांत नेप. आता प्रवासादरम्यान तुम्हाला या नेव्हिगेशन ॲपचा वापर कसा करता येणार हे मी तुम्हाला डेमोतनं दाखवणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर तुम्ही जर गेलात आणि मॅप माय इंडिया मू नावाचं हे ॲप तुम्ही इन्स्टॉल केलं आणि इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲप ओपन केलं, ओपन केल्यावर अगदी गुगल मॅपचा वापर असा करतो अगदी तशाच प्रकारे याचा सुद्धा वापर करायचा आहे. मात्र यामध्ये काही अलर्ट्स तुम्हाला मिळतील आणि जे अलर्ट्स इतरांनी रिपोर्ट केले असतील किंवा तुम्ही सुद्धा हे अलर्ट रिपोर्ट करू शकता. आता कशा प्रकारचे अलर्ट्स मिळणार, तर महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिक अलर्ट्स. यामध्ये ट्रॅफिक जॅम असेल किंवा रस्त्यावर अपघात झालेला असेल, रस्ता बंद असेल, रस्त्याचं काम सुरू असेल किंवा मग ट्रॅफिक कॅमेरेज असतील याचे अलर्ट्स मिळतील. शिवाय रोड कंडिशनबद्दल सुद्धा तुम्हाला काही अलर्ट्स मिळतील. यामध्ये स्पीड ब्रेकर असेल किंवा मग वळण असेल किंवा कच्चा रस्ता असतील किंवा मग खड्डे असतील आणि हे अलर्ट्स तुम्हाला आधीच या मॅपद्वारे मिळतील. समजा जर मला, मी सध्या CST आहे आणि CST जर मला ठाण्याच्या दिशेला जायचं आहे तर मी इथे अगदी गुगल मॅप प्रमाणे मॅपमध्ये ठाण्याचं लोकेशन ट्रॅक करेल आणि यामध्ये सुद्धा आपण बघतो की लोकेशन ट्रॅक केल्यानंतर आपल्याला इथे अशा प्रकारचे अलर्ट्स मिळतील. हे अलर्ट आहे ट्रॅफिक कॅमेराचं. शिवाय पुढे कोणते अलर्ट्स आहेत ते सुद्धा आपण आधीच पाहू शकतो. त्यामुळे मॅप माय इंडिया हे ॲप लॉन्च झाल्यानंतर तुम्हाला अलर्ट्स येतील ज्याने तुम्ही सावध व्हाल आणि पुढचा धोका टाळाल. इतकंच काय, तर तुमचा वेळही वाचेल, शिवाय सुरक्षित प्रवास सुद्धा होईल. कॅमेरामन श्रीकांत इंगळे, समी वेदांत नेप, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.